नमस्कार, मी सचिन वारुरकर अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो, या व्हिडिओमध्ये स्वागत करतो किंवा अनअकॅडमी ॲपमध्ये तुमचं स्वागत करतो। जेवढे विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आत्ता एक काम करायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये अनअकॅडमीची ॲप आहे ती डाउनलोड करा। अनलॉक कोड SW LIVE वापरून माझ्या सकाळी 10 आणि संध्याकाळी 10 वाजता जे लेक्चर असतं त्याला जॉईन व्हा। भागीदारी हा विषय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सोप्यात सोपी पद्धतीने। भागीदारी म्हणजे नेमकं काय असते? भागीदारी म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी येऊन काहीतरी भांडवल म्हणजे त्यांचा जवळ असलेला पैसा हा एकत्र आणतात आणि एखादा व्यवसाय, उद्योग, काहीतरी जे काय असेल ते सुरू करतात, याला भागीदारी म्हटलं जातं। कधीकधी याच अनुषंगाने स्पर्धा परीक्षेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एका ठिकाणी येऊन त्यांच्यातली भागीदारीवर बऱ्याच काही प्रश्न विचारले जातात। काय होतं, दोन लोकांनी पैसे गुंतवले तर मग त्यांचं प्रमाण आणि होणारा फायदा, मग हा फायदा आयोग किंवा जे कोणती जी ऑर्गनायझेशन आहे जी प्रश्न विचारते, ती MPSC असेल, UPSC असेल, रेल्वे असेल, बँकिंग असेल, यांनी गुंतवलेला पैसा हा पर्टिक्युलर दोघांचे टायमिंग सेम असतात। समजा एक वर्षासाठी यांनी पैसा गुंतवला तर येणाऱ्या नफ्यामध्ये त्यांचा वाटा किती असेल, असा तो प्रश्न असतो। दुसरी कॅटेगरी प्रश्नाची आहे, 3 किंवा 4 लोक आहे एका वर्षासाठी किंवा सगळे मिळून सारख्याच वेळेसाठी पैसे गुंतवतात आणि मग त्यातून येणारा जो नफा आहे तो चौघांमध्ये, तिघांमध्ये किंवा जितकेही लोक उदाहरणात दिले आहे त्या सर्वांमध्ये डिवाइड होतो। ह्या झाल्या दोन प्रकार। तिसरा प्रकार काय असतो? तिसऱ्या प्रकारामध्ये दोन व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी तयार असतात, परंतु पहिला व्यक्ती त्याचा व्यवसाय सुरू करतो व काही वर्षा किंवा सॉरी काही महिन्यानंतर दुसरा व्यक्ती येऊन त्याला जॉईन होतो, तो पर्टिक्युलर पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट करतो। वर्षाअखेर म्हणजे एका वर्षाअखेर या दोघांमध्ये जो काय नफा असेल त्याला वाटप करण्याचं प्रमाण किती, हा तिसरा प्रकार। येते का लक्षात? तिसरा प्रकार रच विद्यार्थ्यांना खूप कठीण जातो, जो या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण बघतोय। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक असणार। जितके लोक लाईव्ह अनअकॅडमीच्या MPSC CSAT या चॅनलवर हे लेक्चर बघत आहेत आनंद आहे, नाही तर मग एक छोटीशी लिंक, छोट्यासा जो हा व्हिडिओ आहे मी माझ्या फेसबुक किंवा इतर गोष्टीसाठी काढून ठेवतोय, ज्याच्यात विद्यार्थ्यांना समजेल की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हे डिटेल शिकायचं आहे। तिसरा प्रकार मी परत एकदा सांगतो, दोन व्यक्ती व्यवसाय सुरू करतात परंतु एका व्यक्तीचं थोडं मागं पुढे असतं, त्यामुळे पहिला व्यक्ती व्यवसाय सुरू करून देतो पर्टिक्युलर काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करून, 4 महिने, 6 महिने, 3 महिने, 8 महिने, वॉट एवर, नंतर तो दुसरा व्यक्ती त्याला जॉईन होतो, तेव्हा दोघांमध्ये वर्षाअखेर जो काही प्रॉफिट असेल तो वाटपाचं प्रमाण किती, हेच उदाहरणं विद्यार्थ्यांना हे जातात। आता तिसरा प्रकार, अजून याच्यातला चौथा प्रकार बघा, 3 व्यक्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहे परंतु पहिला व्यक्ती व्यवसाय सुरू करून देतो पहिल्या महिन्यापासून, म्हणजे हा 12 महिने इन्व्हेस्ट करेल, दुसरा व्यक्ती समजा 4 महिन्यानंतर इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतो आणि तिसरा व्यक्ती हा 8 महिन्यानंतर इन्व्हेस्ट करायला सुरुवात, म्हणजे या ठिकाणी 3 लोक आहे परंतु 3 वेगवेगळ्या वेळेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर ह्याच्यामध्ये येणारं प्रॉफिट, येणारा नफा हा कोणत्या प्रमाणात वाटला गेला पाहिजे, असेच गणितं आपण इथं बघणार आहे। सोबतच अनअकॅडमीवर मी अंकगणित बुद्धिमत्ताची एक नवीन वर्षाचा सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व भावी अधिकाऱ्यांसाठी एक गिफ्ट आणतोय की 5 तारीख, 15 तारीख, 25 तारीख वर्षभर हा क्रम राहणार आहे। 5, 15, 25 5, 15, 25 याच तारखेला माझ्या नवीन बॅच मी लॉन्च करणार आहे, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे 1 ते 4 तारखेच्या दरम्यान, नाहीतर 15 आधी, नाहीतर 25 आधी। तिथून 3 महिने जरी तुम्ही ॲडमिशन घेतली किंवा 6 महिने जरी ॲडमिशन घेतली, 6 महिने जरी क्लास लावला, तर तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता सर्व स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने मी खूप स्ट्रॉंग करून देणार आहे। तर आशा व्यक्त करतो की भागीदारी हा लेक्चर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मास्तर कोणत्या लेवलनी आपल्याला शिकवणार आहे। थँक्यू। लवकरच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून जॉईन करा। SW LIVE हा अनलॉक कोड वापरा।